धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पहिलाच मेळावा धुळ्यामध्ये महाविकास आघाडीचा झालेला आहे. आपल्यासोबत शोभा बच्चाव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, मेळावा झाला आहे काय? धुळ्यामध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची ही बैठक आणि मेळावा या ठिकाणी घेण्यात आला. सन्मान्य आमदार पुनर्बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आणि या मेळाव्यामध्ये धुळे शहर असेल, ग्रामीण असेल आणि शिंदखेडा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळी उपस्थित होते. मालेगावचे देखील पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते आणि सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी भाषणं केली आणि आश्वासित केलं की यावेळी इंडिया आघाडीचे जे काही उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाची पंजानिशाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करून आपल्या उमेदवाराला निवडून आणू. या अगोदर आपण बागलांचा देखील दौरा केलेला आहे, आता धुळ्यात तुम्ही कशा पद्धतीचा दौरा असणार आहे? शिंदखेडा असेल, ग्रामीण असेल किंवा धुळे शहर असेल? नाही, आता हे सर्व विधानसभा मतदारसंघ जे आहेत, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या ठिकाणी जे काही इंडिया आघाडीचे पदाधिकारी आहेत, तर आम्ही आता मेळावा झालेला आहे, पुन्हा एकदा एक मीटिंग करून त्या पद्धतीने सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांचे दौरे त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि प्रमुख जे काही मान्यवर असतील त्यांच्या भेटीगाठी